6 जून रोजी किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. यंदाच्या या 351 व्या सोहळ्याकरिता शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी प्रशासनामार्फत जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गड परिसरात सुमारे 2000 पोलिसांसह 700 कर्मचारी तैनात असणार आहेत. किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिव राज्याभिषेक सोहळा समितीच्या माध्यमातून शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यंदा देखील लाखो शिवभक्त गडावर दाखल होतील असा अंदाज आहे. ते लक्षात घेत प्रशासनामार्फत जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याकरिता गडावरील विविध ठिकाणी असलेल्या तलावातील पाणी एकत्रित केले गेले आहे. त्याचप्रमाणे गडावर पिण्याच्या पाण्याची असुविधा होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याही मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणार आहे. पाण्याच्या टँकरचे देखील नियोजन करण्यात आलं आहे. लाखो शिवभक्तांच्या वाहनांची पार्किंग करण्यासाठी प्रशासनाकडून कोनसर आणि पाचाड येथे सुविधा केलेली आहे. या ठिकाणी शिवभक्तांनी आपली वाहने पार्क करून तेथून त्यांना एसटी बसने रायगडकडे सोडण्यात येणार आहे. महाड एसटी आगाराकडून याकरिता एसटी बसेस मागविण्यात आलेल्या आहेत. आरोग्य विभागाची पथके देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. चित्त दरवाजा येथून पायी चालत जाणाऱ्या शिवभक्तांच्या सुविधेसाठी गडावर आणि पायरी मार्गावर वैद्यकीय पथके आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. रायगड रोपवे देखील शिवभक्तांकरिता दिवस रात्र सुरू राहणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.